राणा दाम्पत्यांनी शिवसेनेच्या शिवसैनिकांना मातोश्री बाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचं थेट आव्हान दिल्यानंतर शिवसैनिकांनी सुद्धा राणा दाम्पत्याच्या या आव्हानाला प्रति आव्हान दिलं जाईल, महाप्रसाद राणा दाम्पत्याला दिला जाईल असं वक्तव्य केलेलं आहे. राणा आणि राडा या अनुषंगानं बातम्या पाहूया. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोश्री आज दिवसभरातल्या घडामोडींचं केंद्र ठरलंय. राणा दाम्पत्यानं दिलेल्या ऐशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षाहून मातोश्रीवर आले. तिथं त्यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक घेत चर्चासुद्धा केली. शिवसैनिकांसोबत संवाद साधत शिवसैनिकांना त्यांनी घरी परतण्याचं आवाहन केलं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षाकडे रवाना झाले. सर इथंच थांबणार आम्ही. साहेब काळजी नसावी, आम्ही रात्रभर राहू इथे. दिल्याशिवाय नाही जाणार साहेब. आम्ही रात्रभर राहू, काळजी नसावी. आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या साहेब. आपण तब्येतीची काळजी घ्या साहेब. त्याला सोडणार नाही. कोणाला स्टंटच करायचे असतील, आता सिनेमातले लोक आहेत ते, त्यांना स्टंटचा अनुभव आहे. स्टंट करू द्या, या स्टंटने काही फरक पडत नाही. त्यांना मुंबईचं पाणी माहीत नाही अजून शिवसेनेचं काय आहे ते, पण करू द्या त्यांना स्टंट जे काय करायचे आहेत ते. लोक आमचे शिवसैनिक सक्षम आहेत. नवनीत राणा मुंबईमध्ये जाणार आहे. मातोश्री पर्यंत जाणं हे सोपं नाही, ती अवघड वाट आहे. त्यांनी त्यांच्या भागामध्ये जे काही करायचं ते करावं. मातोश्रीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. मातोश्री हे आमचं सगळ्यांचं शिवसैनिकांचं श्रद्धास्थान आहे. या श्रद्धास्थानाला जर कोण वाकड्या नजरेने आणि आव्हान देण्याचा प्रयत्न करेल तर शिवसैनिकांमध्ये तर आपल्याला माहिती आहे की ही पहिल्यापासूनची शिकवण आहे. आणि आम्ही कुठल्याही प्रकारे आज निर्णय घेतलाच आहे की हनुमान चालीसा त्यांना अजून पाठ नाही आहे, तर त्यांचं पाठांतर करून त्यांना अमरावतीला मुंबईत आलून हनुमान चालीसा आपण पाठांतर केल्याचा एकदा त्यांना अनुभव देणं गरजेचं आहे. मातोश्रीवरची बैठक संपली. शिवसेनेच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये चर्चा केली आहे. राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला आणि या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमा झाले. पोलिसांचा बंदोबस्त देखील त्यामुळं वाढवण्यात आलेला होता. राणा दाम्पत्यानं जे आव्हान दिलेलं आहे त्या आव्हानाच्या अनुषंगानं आता शिवसेनेची नेमकी रणनीती काय ठरली आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्यावर एक नजर टाकूया. राणा दाम्पत्य राहत असलेल्या घराबाहेर शिवसैनिक रात्रभर थांबणार आहेत. शिवसैनिकांना राणा दाम्पत्याच्या घराबाहेरच थांबण्याचे आदेश दिले गेले. खासदार विनायक राऊत सध्या बोलतायत, थेट जाऊया तिकडे. भाजप बोलते आहे, शिवसेना गप्प आहे, शिवसेनेला डायरेक्ट टार्गेट केलं. शिवसेनेने सुद्धा त्यांचं पोलखोल झाल्यानंतर आम्ही सुद्धा आमचा भोंगा असं वाढवणार आहोत की भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत ह्या देशाला ज्या पद्धतीने लुटलंय, राम मंदिरच्या नावावर देशवासियांना जे फसवलंय, ह्याचा आम्ही पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही पण गप्प बसणार नाही. शिवसेना. खासदार विनायक राऊत यांनी भाजपावर टीका केलेली आहे. एकीकडे राणा दाम्पत्यानं शिवसेनेला आव्हान दिलेलं आहे, दुसरीकडे शिवसैनिकसुद्धा प्रति आव्हान देत आहेत. सोबतच शिवसैनिकांनी निर्धार व्यक्त केलेला आहे की राणा दाम्पत्याला उद्या महाप्रसाद दिला जाईल. राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. राणा दाम्पत्य वास्तव्य करत असलेल्या मुंबईच्या खारमधल्या घराबाहेर शिवसैनिकांनी एकत्र जमत भजन म्हणायला सुरुवात केली. आज संध्याकाळच्या सुमारास मोठ्या संख्येनं शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या खारमधल्या निवासस्थानाबाहेर जमले आणि त्यांनी भजन आंदोलनाला सुरुवात केली. Thank you.
याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विनोद, एकीकडे राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे, दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या खारमधल्या निवासस्थानाबाहेर जमून भजन आंदोलन आज केलं. अजूनही काही शिवसैनिक त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं समजतं आहे. विनोद, काय नेमकी सध्याची परिस्थिती? सध्या देशभरामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसावर राजकारण सुरू आहेत आणि ते राजकारण आता मुंबईपर्यंत येऊन पोहोचलं आहे. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या निवासस्थानासमोर या ठिकाणी ठाणं मांडून एकंदरीत राम ज्याप्रमाणे हनुमान चालीसाचं पठण करणार आहेत तसं त्यांनी हे केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर यांना प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी शिवसैनिक आज सकाळपासून एकंदरीत भजन कीर्तन करत होते, परंतु या ठिकाणी आता पाहायला मिळत आहेत की जे काही शिवसैनिक आहेत ते आता काही सणासाठी थांबले आहेत आणि एकंदरीत जे ज्याप्रमाणे या ठिकाणी राम हनुमान चालीसाला प्रत्युत्तर देण्याचं काम केलं जात आहे त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी कार्यकर्ते आणि नेते मोठ्या प्रमाणात येऊन बोलत आहे. आपल्या कार्यकर्त्यांना या एकंदरीत तशी समजू देत आहे. कायदा आणि सुव्यवस्था कुठल्या प्रकारचं निर्माण होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तर त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत विनायकराव सर. सर, मला एक सांगा की आपण इथे आला आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार नाही याची काळजी घेतलं जाईल? नाही, कोणत्या परिस्थितीमध्ये शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कोणताही कार्यकर्ता कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायला अजिबात देणार नाही. कारण महाराष्ट्र मुंबईसहित महाराष्ट्रातली कायदा व्यवस्था बिघडली पाहिजे, लोकांमध्ये हाणामाऱ्या व्हायला पाहिजे, दंगली झाल्या पाहिजे, ह्या ईर्षेने भारतीय जनता पक्षाने त्यांचे जे अनेक चेले आहेत, दलाल आहेत, त्यांना आता रस्त्यावर सोडलेले आहेत. आणि म्हणून ह्या सर्वांचा जो प्रश्न आहे, ज्यांचा सर्वांचा जो एक मनापासून जो संकल्प त्यांनी सोडला की महाविकास आघाडी सरकारला त्रास द्यायचा, कायदा व्यवस्था बिघडवायची, ह्याला आम्ही याच्या पूर्णपणे विचार करून आहोत. शिवसेना त्यापासून महाराष्ट्राला सांभाळण्यासाठी सक्षम आहेत माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबसुद्धा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाचं त्यांच्या संपत्तीचं रक्षण करण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहेत, त्यामुळे कोणत्या परिस्थितीत त्रास नाही होणार. शिवसेना हिंदुत्वाचं प्रेम कमी झालं आहे त्यामुळे हनुमान चालीसाला कुठे ना कुठे अडचण निर्माण होतं असं बोलतात. शिवसेनेचं हिंदुत्व हे केवळ राजकारणासाठी नाही, स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, हिंदुत्व शिवसेना आत्मा आहे हे जे सांगितलंय, आजही आमच्या श्वासामध्ये हिंदुत्व आहे, आमच्या हृदयामध्ये हिंदुत्व आहे. आम्ही राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर नाही केलेला आहे. तर हिंदुत्व खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया आपण आत्ताच ऐकली. मात्र आमदार रवी राणा यांनी उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचणार असल्याचं सांगितलंय. पोलिसांना आपण सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे शिवसैनिक आमच्या सोबत हनुमान चालीसा पठण करतील असं रवी राणा यांचं म्हणणं आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिकांना विसर पडल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. 100 धमक्या मिळाल्या तरी हनुमान चालीसा वाचणारच असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवलाय. खऱ्या अर्थानं साडेसाती या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि या विघ्न संपवण्यासाठी हनुमान चालीसानी वाचली पाहिजे आणि आज या ठिकाणी आम्ही जे आलो शांततेनं आणि धार्मिक आणि उद्देशाने या ठिकाणी आलेलो आहे आणि हनुमान चालीसाचं वाचन मातोश्रीवर आम्हाला करायचं आहे. या उद्देशानं उद्या आम्ही 9 वाजता तिथे जाणार आहे आणि या ठिकाणी पोलीस विभागाची आम्हाला नोटीससुद्धा या ठिकाणी आलेली आहे. त्यांनी नोटीस जे दिलेली आहे 149 कलमनुसार की आपण बाहेर पडू नका, तिथे कायदा सुव्यवस्था बिघडेल. माध्यमातून आम्हाला कळते की उद्या येणार बोलतात. आमचं सामान्य शिवसैनिकांचं त्यांना विनंती आहे की पोकळ आव्हानं देणं बंद करा. मातोश्री हे प्रत्येक शिवसैनिकासाठी मंदिरासमान आहे, देवळासमान आहे. कोणी जर आमच्या देवळावर आक्रमण करण्याची भाषा करणार असेल तर शिवसैनिक हा आक्रमक होईलच. त्यांनी आता उद्याची वेळ दिली आहे, उद्या देखील शिवसैनिक इकडे उपस्थित राहतील. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी येऊन दाखवावं, त्यांना महाप्रसाद हा शिवसैनिक दिल्याशिवाय राहणार नाही. अगर पहुंचे है तो हमें कोई ऐतराज नहीं है. ये जो स्टंटबाजी है फिल्म के लोग है, ये फिल्मी लोग है. ये स्टंटबाजी या मार्केटिंग करना उनका काम है सबका.
और बीजेपी को अब ऐसे लोगों की जरूरत पड़ती है अपने मार्केटिंग के लिए। मला असं वाटते संजय राऊत ज्यांना मी पोपटच म्हणते, सकाळ उठल्याबरोबर पत्रकारांना बोलवणं आणि काही ना काही भाषा बोलणं त्याचं काही तथ्य नाही आहे। ते जरी किती म्हणत असन की आम्ही देवाचं नाव स्मरण करत आहे म्हणून आम्ही भाजपाच्या बाजूनी आहे, आम्हाला कोणाच्या बाजूनी जाण्यासाठी देवाचं नाव स्मरण करण्यासाठी कोणी शिकवू नये। कोणाचा आहे आम्ही इंडिपेंडंट लढतो आहे आणि आम्ही सोमवारी सुद्धा लढणार आहे। तुम्ही ज्याच्या भरोशे आम्हाला सांगत की भाजपचा पाठिंबा आमच्या पाठीशी आहे, तुम्ही कोणाच्या भरोशे निवडून आले आहे, तुमचे मेंबर किती लोक भाजपच्या भरोश्यात गेले। हनुमान चालीसेचं पठण करण्याकरता पोलिसांना आणि शिवसैनिकांना चकवा देऊन राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालं। राणांचे कार्यकर्ते अमरावती आणि अकोल्यावरनं शिवसैनिकांना गुंगारा देऊन मुंबईच्या दिशेनं रवाना झाले। अंबा एक्सप्रेस आणि विदर्भ एक्सप्रेसनं राणांचे काही कार्यकर्ते मुंबईकडे निघाले। अमरावती मुंबई अंबा एक्सप्रेसमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे खरं तर आज अमरावतीच्या गाडीने मुंबईला जाणार होते, मात्र पोलीस आणि अमरावतीच्या शिवसैनिकांना गुंगारा देऊन नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघंही मुंबईला पोचले आहेत। तर मुंबईला सकाळी त्यांनी हनुमान चालीसाचं पठण करण्याचा इशारा जो आहे तो दिलेला आहे आणि आपण पाहू शकतो की अमरावती गाडीमध्ये मी सध्या ही अंबा एक्सप्रेस आहे। या अंबा एक्सप्रेसमध्ये युवा स्वाभिमानचे अनेक कार्यकर्ते सोबतच अमरावती शिवाय बडनेरा असेल किंवा मूर्तिजापूर शेगाव या ठिकाणावर सुद्धा कार्यकर्ते जे आहे या ट्रेनमध्ये बसणार आहे आणि त्यानंतर उद्या सकाळी 9 वाजताची वेळ दिलेली आहे आणि 9 वाजता हनुमान चालीसा पठण करणार असं कुठल्याही परिस्थितीमध्ये पठण करणार असं आव्हान जे आहे ते नवनीत राणा आणि रवी राणा यांनी सरकारला दिलेलं आहे। तिकडे शिवसेनेचे कार्यकर्तेसुद्धा मोठ्या प्रमाणात संतप्त झालेले आहे, त्यामुळं उद्या हनुमान चालीसा पठण करताना शिवसेना आणि हनुमान आणि युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते यांच्यामध्ये संघर्ष होण्याची चिन्ह जी आहे ती दिसून येत आहे। त्यामुळं उद्या नेमकं काय होते, पोलीस नवनीत राणा आणि रवी राणा यांना त्यांच्या घरातून हनुमान चालीसा पठण करण्यापूर्वीच रिटर्न करते की त्यांना मातोश्रीवर जाऊ देते हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे आणि मी सुद्धा या कार्यकर्त्यांच्या समवेत याच ट्रेनमध्ये आहो आणि तुम्हाला इत्यंभूत बातमी जी आहे ते न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देत राहू। पुढे जेव्हा सागरचा संजय शेंडे न्यूज 18 लोकमत अमरावती। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कन्यादान विधीच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ब्राह्मण संघटना आक्रमक झालेल्या आहेत। मिटकरींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ब्राह्मण संघटनांकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं। अमोल मिटकरींना औरंगाबादमध्ये फिरकू देणार नसल्याचा इशाराही दिला गेला। सोलापुरातही ब्राह्मण समाजाकडून पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलं गेलं। अमोल मिटकरींच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला गेला। बीडच्या परळीत ब्राह्मण समाजाच्या लोकांनी रस्त्यावर उतरत रॅली काढली, मिटकरींच्या विरोधात घोषणाबाजी केली। संतप्त आंदोलनकर्त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलनही केलं। अमोल मिटकरी हे अत्यंत वाचाळग्रस्त असून ते एका विदूषकाप्रमाणे वागतायत। अमोल मिटकरींनी स्वतःच्या लग्नात कन्यादानाचा अर्थ समजावून घेतला होता का असा प्रश्न विनायक मेटे यांनी विचारलाय। माननीय पवार साहेब ज्या पद्धतीनं सर्व समाजाच्या बद्दल आदरानं बोलतात त्या नेत्यांचा तरी आदर्श मिटकरींनी गिरवणं आवश्यक आहे, म्हणून जे वक्तव्य त्यांनी ब्राह्मण समाजाच्या बद्दल कन्यादानाचा अर्थ सांगण्याच्या बद्दल जे केलेलं आहे अत्यंत निषेधार्ह आहे। मिटकर यांच्या वक्तव्यावरून वाद पेटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल मिटकर यांना कानपिचक्या दिल्या। राजकीय व्यक्तींनी वक्तव्य करताना तारतम्य बाळगण्याची आवश्यकता असल्याचं अजित पवार यांनी सुनावलेलं आहे। माझं मत आजही तुम्हाला सांगतो, कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाच्या बद्दल कुठल्या घटकाबद्दल कुठं अवमान होईल कुठं त्याच्यातनं नाराजी वाढेल तारतम्य ठेवूनच प्रत्येकाने आपापली वक्तव्य केली पाहिजे। सर्व राजकीय पक्षाचे नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील खोटी आश्वासनं देऊन जनतेला मूर्ख बनवू शकत नाही आणि स्वप्न दाखवून ते पूर्ण करणाऱ्यांसोबत जनता नेहमी असते असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावलाय। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातले रस्ते येत्या काही वर्षात अमेरिकेसारखे असतील अशी घोषणाही त्यांनी केली आहे। मात्र हे सांगताना गडकरींनी एक उपरोधिक टोलाही लगावला।
जो कंत्राटदार धुळे जिल्ह्याचं महामार्गाचं काम घेतो तो दिवाळखोर होत असल्याची निष्किल टिप्पणी गडकरींनी केली. राजकारणामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की खोटे आश्वासन देऊन आपण लोकांना मूर्खने बनवू शकतो. लोकांना खोटे आश्वासन देऊन स्वप्न दाखवणारे जे नेते असतात त्यांच्याबद्दल तात्पुरता प्रेम असतं, पण जेव्हा स्वप्न उद्ध्वस्त होतात तर जनता त्यांनाही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही ही गोष्ट. आणि पण ते स्वप्न पूर्ण करून दाखवतात त्यांच्यावर जनता विश्वास ठेवत असते. आणि त्यामुळे राजकारणामध्ये आपण जे बोलू ते आपण केलं पाहिजे आणि जे होत नसेल ते समजावून सांगितलं पाहिजे की यात अडचण आहे. जे आहे ते म्हणजे या इथल्या रस्त्यात ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ते दिवाळखोरीत गेले. मला माहिती नाही पण तुमच्या जिल्ह्यात ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळतो तो दिवाळखोरीतच जातो. आणि त्यामुळे मला एक टेन्शन होतं की ऑर्डर देऊन कामं होत नव्हते, पण आज मला आनंद आहे की ते सगळे कामही पुन्हा सुरू झाले आणि तेही पण आता मार्गी लागलेले आहे. देशातला सर्वात मोठा सुपर एक्सप्रेस हायवे म्हणजेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. नागपूर ते शेलू बाजार असा 210 किलोमीटर महामार्गाची आज MSRDC मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. महाराष्ट्राला समृद्धीकडे नेणारा हा महामार्ग कसा असेल या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. मुख्यमंत्र्यांचे एखादा मोठा बिग बजेट प्रकल्प जो आहे तो राबवताना त्याचं भूमिपूजन देखील ते करतायत आणि उद्घाटन देखील ते करतायत. एक खूप मोठा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पासंदर्भात आता आपण MSRDC मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी बोलणार आहोत. साहेब, आपण खाली महाराष्ट्राची भाग्यरेषा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बघतोय, हवाई पाणी करतायत. हा महामार्ग आता पूर्णत्वास जातोय आणि लवकरच या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण देखील होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. काय सांगाल या संपूर्ण महामार्गाबद्दल? राईट साइड राईट तरफ शिर्डी शहर आपण पायलटने अनाउन्समेंट केली की आपण शिर्डीच्या वरनं आपण आज ठाण्यापासून या रस्त्याची समृद्धी महामार्गाची पाहणी करतोय. आज आपण शिर्डीमध्ये आहोत. समृद्धी महामार्गाचं काम वेगामध्ये सुरू आहे. हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा केवळ महामार्ग हायवे नाही आहे, हा एक गेम चेंजर प्रकल्प हा या राज्याची आर्थिक उन्नती करणारा प्रकल्प आहे, अर्थकारणाला चालना देणारा प्रकल्प आहे. हा देशातला सगळ्यात हा देशातला सगळ्यात मोठा सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस हायवे आहे आणि हा रस्ता जो आहे हा राज्याचा किंबहुना राज्याची भाग्यरेषा ठरणार आहे. कारण हा केवळ हायवे नाही आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या हायवेमुळे लोकांचं दळणवळण यंत्रणा जी आहे जवळ येणार आहे. कनेक्टिव्हिटी आणि जी काय आहे कम्युनिकेशन मोठ्या प्रमाणावर आपण JNPTला जोडणार आहोत, वर्धा आणि जालना ड्रायपोर्टला जोडणार आहोत आणि त्यामुळे हे जे 16 तासाचं अंतर आहे ते केवळ 6 ते 7 तासावर येणार आहे. वेळेची बचत होणार आहे, इंधनाची बचत होणार आहे, पोल्युशन कंट्रोल होणार आहे आणि हा हायवे पर्यावरण पूरक हायवे आहे. साहेब, हा हायवे एक सुपर एक्सप्रेस हायवे आहे. या हायवेमुळे त्याच्या अवतीभोवती असणारे जी गावं असतील जिल्हे असतील त्यांच्यामध्ये देखील खूप मोठा आर्थिक विकास होणार आहे. हा फक्त हायवे राज्य सरकार बांधणार नाही तर आजूबाजूला अनेक विकासाची मंदिरं देखील बांधणार आहे. त्याबद्दल काय सांगाल? समृद्धी महामार्ग जवळपास 10 जिल्ह्यांना आणि 326 गावांना थेट जोडणारा प्रकल्प आहे. त्याचबरोबर अप्रत्यक्षपणे 14 जिल्ह्यांना हा रस्ता कनेक्टरच्या माध्यमातून हा एक्सप्रेस हायवे जोडला जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट
सचिन कुबड़ेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, नागपूर। यानंतरची एक धक्कादायक बातमी जालन्यातली आहे। जालन्यामध्ये भर दिवसा गावठी कट्ट्याचा धाक दाखवत पेट्रोल पंपवरच्या कर्मचाऱ्यांना लुटल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। सारथी पेट्रोल पंपावर भर दुपारी घडलेली ही घटना आहे। दुचाकीवर पेट्रोल भरण्याच्या बहाण्यानं पेट्रोल पंपावर एक व्यक्ती आली। त्यानं गावठी पिस्तूल दाखवत दोन कर्मचाऱ्यांच्या खिशातील सर्व रोख रक्कम लुटून पोबारा केला। हा सगळा प्रकार पेट्रोल पंपवरच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। उपराजधानी नागपूरमध्ये एका श्वानाच्या पिल्लाला निर्दयीपणे ठार केलं गेल्याची घटना समोर आलेली आहे। एक व्यक्ती श्वानाच्या पिल्लाची काठीनं मारून हत्या करत असल्याचा व्हिडिओ समोर आला। या श्वानाच्या पिल्लाची हत्या केल्यानंतर त्याला जाळण्यात आलं। मारहाणीची आणि श्वानाला जाळल्याची ही दृश्य समोर आलेली आहेत। नागपूरमधल्या इमामवाडा भागातली ही घटना आहे। संबंधित व्यक्तींवर आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोकणाला अवकाळी पावसानं चांगलाच तडाखा दिलाय। चिपळूणमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसलेल्या आहेत। विजांच्या कडकडाटासह चिपळूणमध्ये गारांचा पाऊस झालाय। या पावसामुळे चिपळूणसह संगमेश्वर आणि गुहागरमधील वीज पुरवठाही खंडित झालाय। गुहागरमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे। गारांसह झालेल्या या पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय। गुहागर तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला होता। या वाऱ्यामुळे वादळासारखी परिस्थिती पाहायला मिळाली। धुळीचे लोटही पाहायला मिळाले। उन्हानं हैराण झालेल्या नागरिकांना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला। मावळ भागातही पाऊस पडलेला आहे। काही भागात रिमझिम तर काही भागात जोरदार पाऊस पडलाय। पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। मात्र शेतकऱ्यांची चिंता या अवकाळी पावसानं वाढवलेली आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाइममध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।